नमस्कार मित्रांनो, 3 एप्रिल, 4 एप्रिल आणि 5 एप्रिल या 3 दिवसाचा आपण अंदाज बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यांमध्ये या तारखांदरम्यान पावसाची शक्यता आहे का, कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर मित्रांनो, राज्याच्या बऱ्याच भागामध्ये तापमानात वाढ झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी 40 अंशाच्या पुढे तापमान आपल्याला जाताना बघायला मिळत आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भात काही काही भागामध्ये 40 अंशाच्या पुढची हजेरी तापमानाने लावली आहे. काही भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी देखील या दरम्यान लावलेली आहे. मागील 2-3 दिवसामध्ये वादळी पाऊस हलक्या प्रमाणात झाला, फार काही जोरदार नाही झाला. तरी पण पुढील काही दिवसात पुन्हा राज्यामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये गारपीट तसेच काही भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. 3 तारखेपासून बघूया कोणत्या भागामध्ये कसे वातावरण राहील. तर कालचं तापमान बघितलं तर काल सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये देशातील जे उच्चांकी तापमान आहे ते 40.2 अंश तापमानाची ब्रह्मपुरी येथे नोंद झाली. यंदाच्या हंगामातील प्रथमच हे 40.2 अंश सेल्सिअस तापमान गेले. 40 शिपार आकडा गेल्यामुळे मित्रांनो उन्हाचा चटका देखील वाढलेला आहे आणि उष्णता देखील वाढलेला आहे. हवामानात घामाच्या धारा आपल्याला दुपारच्या वेळी वाहताना बघायला मिळत आहे. उर्वरित राज्याच्या तापमानाचा विचार केला तर 34 ते 37 अंश दरम्यान सरासरी तापमान बऱ्याच बहुतांश भागामध्ये होते. मध्य उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, विदर्भ ते तेलंगणापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय बघायला मिळत आहे. काहीसे वारे जे प्रवाह आहे ते खंडित होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच नैऋत्य राजस्थान आणि परिसरावर तसेच उत्तर प्रदेश समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे. यामुळे मित्रांनो राज्यात काही काही ठिकाणी पावसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे आणि काही काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळत आहे. काही भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह दुपारनंतर पावसाचे वातावरण होत आहे. मुख्यतः करून मित्रांनो दुपारनंतरच इथून पुढे पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. कारण की जसजसा उन्हाचा चटका वाढेल तसतशी पावसाचे वातावरण आहे त्या भागात जास्त प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता राहील. तशी आपण ज्या तारखेला अपडेट देणार आहोत. चला तर बघूया 3 तारखेपासून कसे वातावरण राहील. 3 एप्रिलचा अंदाज बघितला तर आपण स्क्रीनवर बघू शकता 3 एप्रिलला काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. राज्याच्या बहुतांश भागामध्ये तापमान जे आहे वातावरण जे आहे ते मोकळं आणि कोरडं बघायला मिळेल. तापमानात काहीशी वाढ बघायला मिळेल. उष्णतेची लाट देखील या दरम्यान काही काही भागामध्ये बघायला मिळू शकते. पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये राहू शकतो तर आपण स्क्रीनवर बघू शकता. एकदम कडेचा जो काही विदर्भाचा पूर्व विदर्भ आहे, कापसी तसेच इकडं चंद्रपूरचा एकदम कडेचा पूर्व भाग, तुरळक परिसरामध्ये मित्रांनो हा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र. आणि तो पण हलकाच पाऊस आहे, जोरदार वाऱ्यासह काही भागामध्ये हा पाऊस बघायला मिळू शकतो. एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता 3 तारखेला आहे. इतरत्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळं आणि कोरडं वातावरण बघायला मिळेल. उष्णतेचा पारा आपल्याला वाढताना बघायला मिळेल, तापमानात वाढ होताना बघायला मिळेल. 4 तारखेचा अंदाज बघितला तर 4 तारखेला आपण स्क्रीनवर बघू शकता काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. तर यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला 4 तारखेला सकाळपासूनच काहीसं ढगाळ वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळेल. पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो 4 तारखेला दुपारनंतरचा अंदाज बघितला तर दुपारनंतर 4 तारखेला वातावरणात काहीसा बिघाड होताना आपल्याला बघायला मिळेल हळूहळू. त्यामध्ये मराठवाड्यात वातावरणात थोडंफार बिघाड होईल. नाशिक विभागामध्ये, नाशिक अहमदनगरच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये फ्रेश वातावरण राहील. तर या भागामध्ये वातावरणात बिघाड होण्याची शक्यता आहे 4 तारखेला. पावसाची शक्यता तशी कोणत्याही भागामध्ये सध्या तरी दिसत नाही, परंतु पूर्व विदर्भाच्या तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. 5 तारखेचा अंदाज बघितला तर 5 तारखेला बहुतांश भागामध्ये फ्रेश वातावरण राहील. सकाळी कोकणामध्ये तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. या व्यतिरिक्त 5 तारखेला दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये बघायला मिळेल. पावसाची शक्यता 5 तारखेला बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे. या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो मित्रांनो. काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत. तर 6 तारखेपासून मित्रांनो पावसाचे वातावरण होण्याची शक्यता आहे. 6 तारखेला काही जिल्ह्यांना अलर्ट आहे. 7 तारखेला पावसाचा जोर खूप वाढणार आहे. काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. याविषयीची अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलीच आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.